वसदी प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ असलेल्या तुंगारेश्वर अभयारण्यात जाण्यासाठी पर्यटक तथा भाविकांना वन विभागाकडून मनमानीपणे आकारण्यात येणाऱ्या जिजिया कर आकारून मगच पुढे जावे लागते. 12 वर्षाखालील मुलांना 25 रुपये तर 12 वर्षील व्यक्तींना सुमारे 48 रुपये आकारले जात असल्याचे समोर आले. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाकडून आकारण्यात येणारा कर हा मुघल राजवटीत लावल्या जाणाऱ्या कराप्रमाणे जिजिया करासारखा असून पर्यटकांच्या आणि भाविकांच्या खिशाला सरळ सरळ कात्री लावण्याचे उद्योग वन विभागाकडून सुरू असल्याने पर्यटक आणि भाविकांमधून संताप व्यक्त होतोय. तर शासनाने 11 जानेवारीपर्यंत हा जिजिया कर बंद न केल्यास शासनाला भाविकांच्या रोषाचा सामना करावा लागेल असा इशारा देण्यात आलाय. तसेच वसईत तुंगारेश्वर हे राष्ट्रीय अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. दूरवरून मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात. तसेच तुंगारेश्वर पर्वतावर बालयोगी श्री सदानंद महाराजांचा आश्रम देखील असून दररोज भाविकांची वर्दळ असते. टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली आणि भाविकांची वर्दळ वाढली. मात्र या भाविकांकडून 48 रुपयाची पावती आकारली जात असल्याने भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 12 वर्षाखालील मुलांना देखील या प्रवेश शुल्काचा सामना करावा लागतो.